नवी मुंबईतल्या JNPT बंदरामधून मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनॅशनल एक्सपोर्ट होत असतं, मात्र गेल्या 4-5 दिवसापासून याच बंदरामध्ये एक्सपोर्टची यंत्रणा या ठिकाणी संत गतीने चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर अडकलेले आहेत. तुम्ही सध्या पाहता की समोरचं JNPT बंदर आहे आणि या JNPT बंदरामध्ये जाण्यासाठी कंटेनरची तुम्ही लाईन बघताय आणि हीच लाईन आहे ते 5 ते 7 किलोमीटरपर्यंत ही लांब रॅन गेली असून याच्यामध्ये हजारो कंटेनर हे अडकलेले आहेत, थांबलेले आहेत. संत गतीने हे काम चालू आहे. गेल्या 4-5 दिवसापासून कंटेनर आहेत ते अशाच पद्धतीने एका एका कंटेनरला 10-15 तास आहेत ते या लाईनीमध्ये उभं राहावं लागत आहे आणि त्याच्यामुळेच आहे ते याच्यामध्ये अनेक प्रकारचा नाशवंत माल आहे. त्याच्यामध्ये मग कांदे बटाटे आहेत, भाजीपाला आहेत, फळ आहेत, हा अनेक प्रकारचा नाशवंत माल आहे आणि ह्या नाशवंत माल आहे तो खराब होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी एक्सपोर्टर आहेत राहुल पवार, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, कशा प्रकारे या ठिकाणी माल हा सगळा अडकला जातोय? गेली 8 दिवस झाले आपण पाहत आहात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांग या ठिकाणी लागली होती. गेल्या सोमवारी जो रविवारी सोमवार जो पाऊस झाला होता त्यावेळेस त्यानंतर ही लाईन जी सुरुवात झाली ती आतापर्यंत 8 दिवस झाले एकसारखी याच प्रकारची लाईन या ठिकाणी लागलेली आहे. एक जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लाईन या ठिकाणी आहे. सर, कुठला कुठला माल आहे, कशा प्रकारे हे नाशवंत माल हा प्रॉब्लेम होऊ शकतो? यामध्ये कांदे असतील, केळे आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्याबरोबर औषधी पदार्थ काही एक्सपोर्ट होत असतात या ठिकाणावरनं, ते कंटेनर या ठिकाणी अडकलेले आहेत. जवळजवळ 8 ते 10 तास सलग या लाईनमध्ये हे कंटेनर उभे आहेत. मालाचं नुकसान होऊ शकतं या ठिकाणी? मालाचं नुकसान होऊ शकतं, त्याचबरोबर व्हेसल मिस होऊ शकतात आणि व्हेसल मिस झाल्यानंतर हे कंटेनर पुन्हा ते प्लगिंगला ठेवावे लागतात. त्याची जी ॲडिशनल कॉस्ट आहे ती एक्सपोर्टरला बेअर करावी लागते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर ते जे फ्रेट डिफरन्स आहे सध्या तो एक्सपोर्टरला बेअर करावा लागतो. एवढ्या वेळ झाला, हे चली 4-5 दिवस झाला हा प्रॉब्लेम चालू आहे, तर काय तुम्ही तुम्हाला उत्तर वगैरे काय मिळतं काय का अडकलं? या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कोणी या ठिकाणी अजून विचारपूस केलेली नाही आहे. जर त्यांना आपण विचारणा केल्यानंतर तर कुठल्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी मिळत नाही आहे, त्यामुळे परिस्थिती जशी ती आहे. कुठे कुठे एक्सपोर्ट होतो हा सगळा माल आपला? हा पूर्ण माल श्रीलंका असेल, मलेशिया असेल, युरोप असेल, औषधी पदार्थ जे युरोप या ठिकाणी जातो, त्याचप्रमाणे केळी जी केळी इराक आणि इराण या देशामध्ये जात असते, ओमान या देशामध्ये जात असते, अशा विविध देशांमध्ये हा माल जात असतो. सर, तुम्ही एक्सपोर्टर आहात, त्याचबरोबर तुम्ही ट्रान्सपोर्टर आहात, तुमचे 20 ते 25 कंटेनर आहेत, काय त्रास सहन करावा लागतो अशा पद्धतीने लाईनीत उभा राहिल्यानंतर? तुम्ही एक पाहिलं असेल की माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही जर पाहिलं तर ड्रायव्हर जर एका ठिकाणी 15-15 तास एका लाईनमध्ये आहे, त्या ठिकाणी त्यांना खाण्याची सोय नाही आहे आणि एकसारखे ते त्या लाईनमध्ये संतगतीने मुंगीच्या पावलाने चालणाऱ्या लाईनमध्ये ते उभे असतात, तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आम्हाला नुकसान सहन करावं लागतं. गाडी जवळजवळ 2-2 दिवस या ठिकाणी उभी असते आणि जे येणारे आम्हाला कॉस्ट आहे ते मोठ्या प्रमाणात आम्हाला बेअर करावं लागते, अल्टिमेटली आम्हाला बेअर करावं लागते. नक्कीच, आपण पाहतो की अशाच पद्धतीने या ठिकाणी कंटेनर अडकल्यामुळे 1-2 दिवस त्यांना लाईनीत उभा राहतं आणि याचा परिणाम हा नाशवंत मालावरती होतोच, त्याचबरोबर ज्या वेसलने ज्या बोटीने ते बाहेर जाणार असतात ती बोटसुद्धा मिस होते, त्यामुळे तो एक वेगळा त्रास असतो आणि बोट मिस झाल्यानंतर त्याला कुलिंगसाठी परत एकदा यांना हा माल ठेवावा लागल्यामुळे असा डायरेक्ट इनडायरेक्टली मोठ्या लाखोचं नुकसान आहे या एक्सपोर्टरांचं ट्रान्सपोर्टरांचं या ठिकाणी होत आहे. विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.